नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला माहिती आहे बावीस एप्रिल दोन हजार तेवीस या तारखेला गुरु मीन राशीतून मेष राशीमध्ये जातो आणि गेले सहा महिने अगोदरपासून राहू हा सुद्धा मेष राशीमध्ये विराजमान आहे गुरु आणि राहू ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळी ज्योतिषशास्त्रामध्ये योग अशा नावाचा युती तयार झालेली असते म्हणजे गुरु आणि राहू ज्या वेळेला युती होते त्यावेळेला चांडाळ योग होतो असं म्हटलं जातं मागील भागामध्ये आपण सांगितलं होतं की गुरु आणि राहू योग आहे पण तो केव किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत आहे बरेच जण असे म्हणतात की बावीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत चांडायोग पूर्णता होतो तर तसं नाही आहे ह्याचं कारणसुद्धा मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दहा मे दोन हजार तेवीस ते सतरा जून दोन हजार तेवीस या दरम्यानच आपण हा गुरु राहू यांचा चांडायोग धरायचा आहे म्हणजे गुरु राहू यांची ज्या वेळेला युती होती गोचरीप्रमाण सध्या त्यावेळेलाच तो गुरु आणि राहूचा चांडायोग धरला जातो बावीस एप्रिल दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत धरला जात नाही पण बऱ्याचशा ज्योतिषशास्त्रांनी असं सांगतात की पूर्ण एप्रिल महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत चांडाळ योग आहे आणि त्याशिवाय मागील भागात हे सुद्धा सांगितलं होतं की कोणाला ती शुभदायी जाणार आहे म्हणजे कोणाच्या पत्रिकेमध्ये राहू युती असेल तर ती शुभ कोणाला आणि अशुभ कोणाला हे सुद्धा मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गुरु आणि राहू हा चांडा योग होतो पण तो प्रत्येक राशीला कशा पद्धतीने जाणार आहे प्रत्येक राशीला म्हणजे रापासून ते मीन राशीपर्यंत असलेल्या लोकांना कशा पद्धतीनं त्यांना हा योग जाणार आहे पण विचार काय करायचा आहे दहा मे दोन हजार तेवीस ते सतरा जून दोन हजार तेवीस या दरम्यानच त्यांची अंशात्मक युती धरली जाते त्यामुळे पूर्ण वर्षभर आपण असं म्हणायचं नाही आहे की गुरुराहू योग आहे वळूया आपल्या व्हिडिओकडे गुरु राहू चांडा योग प्रत्येक राशीला कसा जाणार आहे गुरु आणि राहू या ठिकाणी मेष राशीमध्ये येत आहे मेष राशीलाचाच आपण अभ्यास करूया गुरु हा कसा आहे सात्विक आहे आणि राहू हा कसा आहे भौतिक सुखाच्या मागे लागणार आहे असे दोन वेगवेगळ्या स्वभावाचे ग्रह त्यांची युती मेष राशीमध्ये होत आहे म्हणजे दोन विरुद्ध स्वभावाचे ग्रह ज्या वेळेला या राश, राशी मेषराशीमध्ये येतात किंवा कोणत्याही राशीमध्ये येतात तेव्हा शिक्षण समजा मेषराशीचा विद्यार्थी किंवा कोणी असू दे शिक्षण घेत आहे तर त्याला पास व्हायचं आहे उदाहरण आपण बघूया तर त्याला पास व्हायचं आहे आणि जर त्याचं थोडंफार डोकं कमी चालतं म्हणजे शिक्षणामध्ये डोकं कमी चालतं तर तो कोणत्याही पद्धतीने म्हणजे कोणत्याही वाम मार्गाचा प्रयत्न करून पास होण्याचा प्रयत्न करेल म्हणजे गुरु हाँ हा शैक्षणाचा भाग धरला जातो शिक्षण संततीसाठी आणि राहू हा ऐहिक सुखासाठी म्हणजे प्रसिद्ध आपण मानतो अशा पद्धतीने म्हणजे पास तर व्हायचा आहे विद्यार्थ्याला पण कसं पास व्हायचं आहे कुठल्याही पद्धतीने कुठ कोणत्याही वाम मार्गाचा वापर करून पास व्हायचा आहे यामध्ये काय होऊ शकतं आळ येऊ शकतात म्हणजे काय त्याच्यावरती कलंक लागू शकतो त्या विद्यार्थ्यावरती हे एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे जर चांगली गोष्ट करायची असेल तर या ठिकाणी अशा व्यक्ती वागू शकतात की चांगल्या गोष्टीसाठी आपण कोणत्याही स्टेजला आपण जाऊ शकू तर असे स्टेज साधारण दहा मे दोन हजार तेवीस ते सतरा जून दोन हजार तेवीसच्या दरम्यान लोकं वागायला चालू करणार आहेत मेष राशीचा मध्ये जेव्हा आपण गुरु आणि राह राहू अशी युती येते त्यावेळेला त्यांना त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं ठेवायचं आहे गुरु हा तुम्हाला पण सुद्धा देणार आहे पण राहू ह्या ठिकाणी तुम्हाला ऐक सुखाच्या मागं सुद्धा लागायला लावणार आहे त्यामुळं स्वतःच सत्व तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठेवायचं आहे वृषभरास राशीला किती येणार आहे गुरु आणि राहू बारा बाराव्या स्थानामध्ये युती होणार आहे स वृषभ खर्चाचा कंट्रोल ठेवायचा आहे कोणतीही गोष्ट आळ आपल्या अंगावर येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे चा चांगल्या पद्धतीनंच वा पैसा मिळवायचा आहे जरी खर्च करावा लागला तरीसुद्धा योग्य ठिकाणी तो खर्च होतो किंवा नाही हे बघायचं आहे नाहीतर भौतिक सुखाच्या नादाला लागून नुकसान होण्याची जास्त शक्यता गुरु आणि राहू या युतीमध्ये वृषभ राशीला होण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे खर्च हे फार अत्यंत सांभाळून त्यांना करावे लागणार आहेत मिथून रास मिथून राशीला अकराव्या स्थानात राहू युती जरी असेल तरी सुद्धा अकराव्या स्थानामध्ये मिथून राशीला होती त्यामुळे तितकीशी मिथून राशीच्या लोकांना त्रास घ्यायची किंवा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे थोडंफार जरा मित्रांच्या वगैरे थोडंसं तुम्हाला दगा फटका व्हायची शक्यता आहे पण तितकंसं काय टेन्शन घ्यायची आवश्यकता मिथून राशीच्या लोकांना नाही आहे कारण अकराव्या स्थानामध्ये ही युती होते अकराव्या स्थानामध्ये युती होणे किंवा कोणताही ग्रह असणे काय वाईट नसतं कर्करास ज्यांची कर्करास आहे त्यांच्या दहाव्या स्थानामध्ये गुरु आणि राहू यांची युती होणार आहे समजा आपण नोकरी व्यवसाय वगैरे करत असाल योग्य पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा वा मार्गाने करण्याचा जर प्रयत्न केला तर अंगलं ठेवण्याची शक्यता या ठिकाणी आहे त्यामुळे योग्य पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करा नाहीतर कोणत्याही पद्धतीनं आपल्याला नोकरी व्यवसाय चालू करायचाच आहे त्यासाठी दोन नंबरचे आपण व्यवसाय केले तरीसुद्धा चालतात अशा पद्धतीने विचार करणं चुकीचं आहे सिंहरास सिंह राशीला भाग्यस्थानामध्ये गुरु आणि राहू युती येते सिंह राशीला जास्त करून अध्यात्माची आवड आणि अध्यात्म वरती इन्व्हेस्टमेंट करणं जास्त गरजेचं आहे कारण अशा वेळेला ज्या राहू या ठिकाणी येतो त्यावेळेला तुम्हाला अध्यात्मापासून लांब घेऊन जाण्याची शक्यता आहे जबरदस्तीनं सिंह राशीच्या लोकांनी काय करायचं आहे अध्यात्म प्रगती चांगली करायची आहे आणि पुण्य या काळामध्ये जमून घ्यायचं आहे ज्या वेळेला गुरु मेष राशीमध्ये म्हणजे सिंह राशीच्या भाग्यस्थानामध्ये येतो आहे कन्या रास कन्या राशीला किती आपण येतो बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ कन्या राशीला मात्र गुरु आणि राहू यांची युती आठव्या स्थानामध्ये येते आहे त्यामुळे तब्येतीला तुम्हाला अत्यंत सांभाळून राहायचं आहे औषध उपचार वगैरे वेगळ्याच औषध तुम्हाला इन्फेक्शन होणे वगैरे अशा गोष्टी घडू शकतात व्हायरल तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे तब्येती मात्र ग तुम्ही निष्काळजीपणा करायचा नाही आहे मी कन्या राशीच्या लोकांनी तुळरास तुळराशीच्या राशीच्या सातव्या स्थानामध्ये गुरु आणि राहू युती येते आहे जेव्हा सातव्या स्थानामध्ये गुरु आणि राहू युती येते हा योग तयार होतो चांडा योग तेव्हा त्यांचं सप्तम स्थान थोडंसं ढळमळीत होतं त्यामुळे तू राशीच्या लोकांना थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये कमतरता या दरम्यान येण्याची शक्यता आहे एक आहे गुरु हा तुमचं वाईट करत नाही आहे पण राहू हा त्याच्याबरोबर असल्यामुळे थोडंसं तुम्हाला वाम मार्गाला न्यायची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी स्वतःचं शील चांगलं कसं राहील यामध्ये तू राशीच्या लोकांनी जास्त करून बघायचं आहे वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या राशीमध्ये सहाव्या स्थानामध्ये गुरु आणि राहू युती येते त्यामुळे नोकरवर्गांपासून काळजी घ्यायची आहे त्यांच्यापासून दगाफटका होणार नाही कोणती गोष्ट चोरीला जाणार नाही ह्याची काळजी वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायची आहे तब्येत वाढणार नाही वजन वाढणार नाही ह्याचीसुद्धा सुद्धा काळजी वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायची आहे धनुरास धनुरास एक दोन तीन चार पाच पाचव्या स्थानामध्ये गुरु आणि राहूची युती होती आहे धनुराशीच्या त्यामुळं संततीस्थान आणि शिक्षणस्थान स्थानामध्ये तर म्हणजे संतती होण्यासाठी थोडासा त्रासदायक ठरू थो शकतो गुरु राहू युती पण ती केव्हा दहा मे ते सतरा जून दोन हजार तेवीस आणि जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षणासंबंधित आहेत त्यांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने विचार केला असेल की आपण पास होऊ किंवा यश मिळेल पण त्यांना थोडंसं वाममार्ग ला जावं का असं वाटण्याची शक्यता आहे पण त्यांना यश मात्र नक्की मिळेल रास कारण धनुराशीचा राशी स्वामी गुरु आहे त्याच्यामुळे पाचव्या स्थानामध्ये जरी ती युती होत असली तरीसुद्धा त्यांना तितकासा त्रास या ठिकाणी होणार नाही आहे रास मकर राशीपासून चौथ्या स्थानामध्ये ही युती येते चौथं स्थान हे सुखस्थान आहे आणि सुखस्थानामध्ये ही युती असल्यामुळे थोडा त्यांना त्रास व्हायची शक्यता आहे सुख कमी मिळण्याची शक्यता आहे अशा वेळेला तुम्ही श्रीराम जयराम जय जयरामचा जप तुम्हाला कायमस्वरूपी कराय करावा लागेल मकर राशीच्या लोकांना कुंभरास कुंभराशीच्या लोकांना एक दोन तीन म्हणजे तिसऱ्या स्थानामध्ये गुरु आणि राहूची युती होते कुंभ राशीच्या लोकांनी लिखाण जरूर चांगल्या पद्धतीनं करू शकतात ह्या दरम्यान त्यांना यश यशसुद्धा मिळण्याचे जास्त शक्यता आहे कारण गुरु हा अध्यात्माला घेऊन जाणार आहे आणि राहू हा तुमच्याकडून पराक्रमसुद्धा करून घेऊ शकतो त्यामुळे अध्यात्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही पराक्रम करू शकता आणि अहीक जीवनामध्ये सुद्धा म्हणजे अही गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता मीन रास मीन राशीला दुसऱ्या स्थानामध्ये गुरु आणि युती आहे दुसऱ्या स्थानात ज्यावेळी गुरु राहू युती होते त्यावेळेला राहू तुम्हाला पैसासुद्धा देणार आहे पण आणि गुरुसुद्धा तुम्हाला देणार आहे पण तो चांगल्या मार्गांनी घ्यायचा आहे दोन नंबरचा पैसा या ठिकाणी मुद्दामून अवॉईड करायचा आहे कारण तुम्हाला या ठिकाणी प्रलोभनंसुद्धा मीन राशीला भरपूर येणार आहेत पण सांभाळून तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत आत्ता आपण बघितले बारा राशींचे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि कोंडलीबद्दलसुद्धा तुमच्या काही शंका असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार